आहोत। सो आता खूप सारी मजा येणार आहे तिकडे, कारण तुम्हाला तर माहिती आहे राणीचा बाग हा फॅमिली प्लेस आहे आणि खूप सारे लोक येतात तिथे, कारण तिकडे खूप सारे प्राणी, पक्षी असं काहीतरी खूप काही काय बघायला भेटतं आपल्याला। आणि मेन म्हणजे तिथे पेंग्विन आले, तर मला तेच बघायला जायचं, कारण खूप ऐकलं होतं तिथे पेंग्विन आले आले तेवढ्या वर्षी यायला नाही भेटलं। सो आता फायनली जात आहे, आणि मी जेव्हा छोटी होते तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत आले होते राणीच्या बागेत, तेव्हा खूप मजा आलेली, पण तेव्हा जास्त काही समजत नव्हतं ना, फोन होते जवळ आणि काही नाही, पण आता फोनही आहे आणि सगळं काही समजते। सो मस्तपैकी जातो, फिरतो, ब्लॉग बनवतो, तुम्ही आमच्यासोबत राहा आणि तुम्ही आमचा ब्लॉग एन्जॉय करा। आणि तुम्ही कधी आला नसाल तर नक्की मुंबईला आल्यावर कधीतरी राणीच्या बागेत व्हिजिट करा। सो भेटूयात थोड्या वेळात। फायनली इकडे पोहोचलोय राणीच्या बागेत, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय, आणि आता खूप एक्साइटेड आहे मी आज जाण्यासाठी। फायनली आम्ही पोहोचलोय राणीच्या बागेच्या आतमध्ये। आतमध्ये म्हणजे अजून एंटर करायचंय आम्हाला। सो आम्ही चाललोय मस्तपैकी वॉक करत आणि खूप एक्साइटेड आहे आतमध्ये जायला। आणि बागेच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक तिकीट काढावं लागतं, तर तिकीटला आता एवढी मोठी गर्दी आहे, आता या दोघांपैकी एकाला मी तिकीट काढायला उभं करणार आहे तिकडे। आता बघूयात, खूप गर्दी इकडे, अचानक भयानक, खूपच पब्लिक आले आज, सॅटरडे संडे ऑफ, फॅमिली के साथ लोक आते हे बघा। सगळ्यात फायनली आम्ही सगळ्यात पहिलं बघायला जातोय हत्ती। हत्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझा सगळ्यात फेवरेट म्हणजे हत्ती, आणि मी खूप एक्साइटेड आहे हत्ती बघण्यासाठी, बिकॉज हत्ती इज माय लव, यु नो ना, मला हत्तीवरती खूप प्रेम आहे आणि मला हत्ती खूप आवडतं, लिटरली खूप म्हणजे खूप 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 खूप। माझ्यावर प्रेम नाही तुझ्यावर आहे ना, तसं नाही, अरे प्राण्यांचं सांगते तू, प्राणी का मूर्ख, हत्ती म्हणतो का त्याला, अरे गाईज हत्ती बघ, आता पुढे असेल ना आतमध्ये, अजून एंटर कुठे केले आपण, चाललोय तेव्हा तिकडे असणार आमचे। फायनली हत्ती दिसलाय, पण तो खूप लांब आहे, हत्ती ये ना इकडं, काय रे तिकडं कुठे, अरे बापरे, बघितलं का लहान मुलांचे रिएक्शन किती एक्साइटेड आहेत ते, आपण पण लहानपणी असंच होतो, आता पण भारी वाटतंय ना, मला तर हत्तीला आवडतो पण तो माझ्याकडे बघतच नाहीये। तो एकदम लांब गेलाय, माझी अशी इच्छा की हत्तीचं तोंड बघावं, पण वन साइड मला त्याचं तोंड दिसत नाहीये, पण त्यांना लायन बघायचं, पण इथे लायन नाहीये, मग हा नकली लायन बघायचा आणि पुढे निघायचं। इकडे अस्वल आहे, म्हणजे जो अस्वल असतो ना मोठा, अरे बाप रे बघ, बारकी बारकी पोरं, काय Thank you.
ठीक बा किचन बा ठीक बा क्या है टाइगर देखो बच्चा पार्टी फोटो खींच रहे ये क्या है वाघ ये देख दिख रहा क्या इधर 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 आ इधर मध्ये एक कॅफे पण आहे मुंबई झू कॅफे पाहिजे म्हणजे तुम्हाला इकडे काय फूड वगैरे सगळं सगळंच भेटेल इकडे पाणी एव्हरीथिंग पान गेंडा हा गेंडा आहे काय इथे आहे माकड जवळ इथे बसले कोकरे ते बघ ते बघ ते अरे तो त्याच्या डोक्यात बघतोय त्याला कळालं मी त्याचा व्हिडिओ काढते त्याने तिकडे बघितला त्याच्या डोक्यात काहीतरी बघतोय वा बघतोय किडे बघतोय अरे बापरे हे तर बघा हे बघा हे वरच बघा अरे हे कस काय बाहेर आलाय आम्ही खूप काही बघितलंय जास्त काही नाही बट थोडं जे आवडलं ते सगळं बघितलं सगळं आवडलं पण जेवढं आवडलं तेवढं रेकॉर्ड केलं आणि आपल्या इकडची लोक तुम्हाला माहिती आहे कशी जरा विचित्र आहेत त्याच्यामुळे पेंग्विनला सेपरेट असा एक हॉल केलेला आहे त्यांनी पेंग्विन कक्ष म्हणजे एकदम वेगळंच त्यांना ठेवलेले आहे तर आपण आता तिकडे चाललो बिकॉज मी तर पेंग्विन बघायला चालले होते सगळ्यात बेस्ट म्हणजे मला माझा हत्ती दिसला आणि हत्तीनंतर मी पेंग्विनच बघायला आलेले सो फायनली आता आम्ही इकडे चाललो आहे जिकडे आहे पेंग्विन कक्ष सो चला तुम्हाला पण दाखवते मी आम्हाला लक्ष पेंग्विन कक्ष अरे बापरे असं काय खरंच काय बापरे पेंग्विन साठी गर्दी बघा इकडे पेंग्विन साठीची गर्दी संपतच नाही कोणी पुढे जातच नाही हे बघा अरे अरे लोक सुनते नाही आहे लोक ऐकत नाही पेंग्विनला फ्लँकीज देतात काय विचित्र आहे ते पेंग्विनला फ्लँकीज देतात तेजस्वी लोक आहे आम्हाला पास या लोकांनी एवढं परेशान केलं एवढी मोठी लाईन पेंग्विन किती लांब गेले आले 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 दादा किती लकी आहे जो आतमध्ये काम करतो तर पेंग्विन सोबत खेळतोय पेंग्विन बघितलं आणि मला एवढं भारी वाटलं बिकॉज आय लव्ह पेंग्विन आणि यु नो दॅट मला पेंग्विन किती आवडतात आणि फायनली आम्ही बघून आलो पेंग्विन तर पेंग्विनला असं बर्फाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे बिकॉज ते तर बाहेरचे आहेत आणि तुम्हाला पण माहिती आहे की त्या लोकांना थोडं थंड हवेच्या ठिकाणीच हवं असतं सो फायनली तिकडे बर्फ आणि एकदम ए सी टाईपमध्ये एकदम थंड थंड असतं आणि आम्हालाही आतमध्ये खूप भारी वाटत होतं आणि आपल्या मुंबईची गर्मी तर तुम्हाला माहितीच आहे बाहेर आलं तर अख्खं ओढलं झालं एवढं सर सो मी थोडं बसली इकडे इकडे फूड सेंटर आहे इथे रोडने आईस्क्रीम घेतली आहे थँक यू माय ब्रदर सो फायनली आईस्क्रीम खाते आणि बसू वाटलं थोडंसं असं बसले कारण माझी तब्येत ठीक नाही आहे सो बॉडी पेन करते पण तरी पण मी ब्लॉगसाठी इकडे तिकडे फिरते तर आता आईस्क्रीम खाते तुम्ही पण या आईस्क्रीम खायला थोडं थोडं एक एक बाईट द्या थोडं थोडं पक्ष्यांचे नंदनवन आणि आता इकडे आम्ही चाललोय पक्ष्यांच्या घरात नंदनवन पक्ष्यांचे
आता इथे आपल्याला भरपूर पक्षी बघायला भेटतील आतमध्ये. बर्ड्स इथे सुंदर आहे ना. इथे आहे धनेश. अरे आओ का. अरे इधर देखो, यहाँ यही देख लो. अच्छा चांदो बंदा मस्त आहे ना. सैन्य मकाव दिसले का नाही ते बसलेत बघ ते व्हाईट व्हाईट वाले मोठा डक आहे. हेलो बसलेला आहे ना तो सोलडिंग मध्ये. सो फाइनली आता आम्ही झूच्या बाहेर आलोय आणि खूप मस्त असं फिरलो. सगळं काही बघितलं, फक्त मला स्नेक आणि लायन नाही दिसला. तर ते बघायचं होतं पण माहित नाही ते कुठे गेले होते, कोणत्या तरी गावाला सुट्टीला गेले असतील, मामाच्या गावात. तर फायनली आतमध्ये जाऊन आलोय. आता खूप छान असं आम्हाला वाटलं आतमध्ये आणि खूप मजाही केली आणि छोटी छोटी मुलंही दाखवली तुम्हाला, जी त्यांच्या फॅमिलीसोबत आलेली आणि खूप सारं एन्जॉय करत होती. आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या कधीतरी, कारण खरंच खूप छान वाटते असं की सगळं काही बघायला भेटते आणि मजा वाटते सॅटर्डे संडे फॅमिलीसोबत. आणि लहानपणी पण जेव्हा मी माझ्या वडिलांसोबत आले होते तेव्हा मी मार खाल्लेला, बिकॉज तिकडे ना एक खूप मोठी मगर होती आणि ती मगर अशी पडलेली, पण त्या मगरवरती मी असा दगड मारला. मला हे बघायचं होतं ती जिवंत आहे की नाही, ती झोपली आहे. बट तिची काय हालचालच नाही झाली, पण तिची हालचाल नाही झाली, पप्पांची झाली. पप्पांनी एकच फटका मारला. ती एक आठवण आहे माझ्याकडे की लहानपणी मी राणीच्या बागेत आले होते. सो त्यानंतर आता कितीतरी वर्षानंतर मी आत्ता आले आणि खरंच खूप छान वाटलं. तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन या आणि खूप सारं एन्जॉय करा. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पेंग्विन तुम्हाला आवडतात की नाही हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्याचा हत्ती फेवरेट असेल त्यानेही कमेंट करा. सो गाईज थँक्यू सो मच, कीप सपोर्टिंग.